राज्यातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली असून राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिक असणार आहेत. 1 जानेवारी पासून हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसं पाहता राज्य सरकारने हा निर्णय यापूर्वीच घेतलेला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून होणार होती, मात्र 1 एप्रिल ऐवजी आता 1 जानेवारी 2022 पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत केली. ते म्हणाले की पर्यावरण प्रदूषण रहित करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनबाबतचा निर्णय घेण्यात आला असून स्वच्छ गतिशीलता आणि नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमची बांधिलकी कायम ठेवत महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2022 ऐवजी 1 जानेवारी 2022 पासून सरकारी नागरी स्थानिक संस्था व कॉर्पोरेशनसाठी फक्त इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा किंवा भाड्याने देण्याचा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानले.